पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले. 10 वर्ष सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यांना प्रचारात कुठेही प्रभाव पाडता आला नाही म्हणून ते खोटे बोलून दुष्प्रचार करत आहे. पण जनता त्यांच्या या भूलपाथांना बळी पडणार नाही. देशात आणि राज्यात परिवर्तन निश्चित आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. खरंतर या 5 वेळच्या निवडणुकांमध्ये सत्तेमधल्या असलेल्या भाजपला त्यांनी 10 वर्षात या देशाचा विकास केला या पद्धतीचा आव्हानाचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी नेमका विकास काय केला हे ते सांगण्यामध्ये खऱ्या अर्थानं अयशस्वी ठरले आणि त्यांना ते सांगताही आलं नाही, कारण की त्यांनी विकासच केला नाही. भ्रष्टाचार, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग, महिलांवर अत्याचार, बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची एक व्यवस्था, शेतकऱ्यांवर सातत्यानं अन्याय. या निवडणुकीच्या काळात जवळजवळ 267 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी साधं शेतकऱ्यांबद्दलची भूमिकासुद्धा मांडायला ते पुढं जाऊ शकले नाही. ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई ही पदयात्रा केली आणि त्या आधारावर या देशाच्या लोकांच्या भावना ज्या 5 गॅरंटीच्या माध्यमातून 25 मुद्द्यासहित ज्या मांडल्यात ते जनतेने मान्य केल्या. आणि नरेंद्र मोदी जितके पहिल्यांदा इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रात केल्यात, मग अमित शाह, त्यांची योगी असे अनेक नेते आलेत, पण त्यांचा कुठलाही प्रभाव नाही. जेवढे ते आलेत तेवढंच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये फायदा झालेला चित्र आपण पाहतो आहे. आता कालपरवाच्याच घटनेचं आपण उदाहरण घेऊ तर रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदीजींनी पूर्ण मुंबईलाच वेठीस पकडलेलं होतं. तिथल्या लोकांना तासोन तास त्यांनी, कारण की मोदीजींनी आपल्यासाठी जे काही नियम बनवले स्पेशल, की त्यांच्या 100 किलोमीटरच्या आवऱ्यामध्ये कोणीच फिरकू शकणार नाही. मग मेट्रो बंद करून टाकलेत, विमानं बंद केलेत, 2 तास आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुंबईकरांची हालत काय झाली असेल ते आता अंदाज बांधा. त्यांना मुंबईचे लोक जमवता आले नाहीत म्हणून गुजरातचे लोक रोड शोसाठी आणावं लागले असे चित्र आपण पाहिलेलं आहे. परवा आम्ही जी सभा घेतली महाविकास आघाडीची आणि एकीकडे सत्तापक्षाची पण शिवाजी पार्कमध्ये सभा होती, त्यांना बाहेरून लोक आणावं लागले, मुंबईचे लोक मिळाले नाही. म्हणजे ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे. आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्रामधल्या उद्या जे शेवटचं 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं जे मतदान होते आहे, या सगळ्या मतदानाचं एक विश्लेषण आपण मांडलं तर 4 टप्प्यामध्ये तर महाविकास आघाडीच मोठ्या संख्येनं पुढे आहे. उद्याच्याही निवडणुकीमध्ये, उद्याच्याही मतदानामध्ये हा महाविकास आघाडीच्याच बाजूनं कौल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि महाराष्ट्रातूनच भाजपमुक्त महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी, महिलांनी, गरिबांनी हे ठरवलेलं आहे आणि भाजपमुक्त महाराष्ट्र करायचा निर्णय केलेला आहे. त्याचे निकाल आपल्याला येणाऱ्या 4 जूनमध्ये पाहायला मिळणार. 4 पासून 2004 पासूनच